या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक। राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणी काँग्रेसचा धुळ्यात मोर्चा, भाजपावर केले भ्रष्टाचाराचे आरोप। चर्मकार आयोग स्थापन करण्यासह विविध मागण्यांसाठी चर्मकार समाजाचा धुळ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे सर्व भ्रष्टाचाराचे केंद्र असा आरोप करीत शिवसेनेचा धुळ्यात मोर्चा। धुळ्यातील संस्कृत वेद पाठशाळेला एकनाथ भावे आणि मीरा धाराशिवकर यांच्याकडून आर्थिक मदत। केंद्र तसेच राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचे कार्य भाजपा करीत असल्याचा आरोप धुळ्यात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी काँग्रेस पक्षाने केला आहे। काँग्रेसच्या धुळ्यातील मोर्चात मोर्चा निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते। दरम्यान या राफेल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री थोरात यांनी मार्गदर्शन करून भाजप सरकारवर गंभीर आरोप केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 नोव्हेंबर 2017 रोजी रक्षा मंडळातील एका पत्रकार परिषदेत संरक्षण सचिवांना 36 राफेल एअरक्राफ्टची खरेदी किंमत सांगण्यास सार्वजनिकरित्या निर्देश दिले होते, मात्र आता किंमत जाहीर करण्यास नकार देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। 36 राफेल विमान खरेदी करताना HLA या शासकीय कंपनीला सोडून एका खाजगी कंपनीला 3000 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले। या खाजगी कंपनीला स्थापन होऊन अवघे 12 दिवस झाले आणि या कंपनीला विमान निर्मिती करण्याचा शून्य अनुभव असून देखील या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला। देशाच्या सुरक्षेबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे कार्य सत्ताधारी भाजपाने चालवले आहे असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। HAL ही एकमेव भारतीय संस्था असून या संस्थेने आतापर्यंत खूप लढाऊ विमान तयार केले आहेत, मात्र मोदी सरकारने या संस्थेला सोडून एका खाजगी कंपनीला विमान निर्मितीचा कॉन्ट्रॅक्ट दिलाच कसा असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। प्रधानमंत्री मोदी सार्वजनिक क्षेत्राच्या उपक्रमांवर खाजगी उद्योग संस्थांना प्रोत्साहन देतातच का असा सवाल या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित झाला। यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते। प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल धुळे। 99.99 पैसे आले, 13,000 कोटी आले। आता आपण बसलोय, आपल्या घरी जरी विचारलं तर 1000ची नोट आहे का, 500ची नोट आहे का, असं जर भारतभर आपल्या ग्रामीण भागात आपल्या महिला कुठं खुसून ठेवतो आपण न ठेवतो बाजी 10,000 पैसे बघा होऊन जाते, 2-3 हजाराचा शेराही पारतो फार इकडं तिकडं। याचा अर्थ असा की नोटाबंदी फसली, लोकांना त्रास झाला, 150 लोकांचे नहार जीव गेले रांगेमध्ये, कोणत्या मोठ्याचा जीव गेला का, 2000 करता 4000 करता रांगेत लोक उभे होते आणि यांच्या डिकेने गुजरातमध्ये 2000 नोटांचे गठ्ठे सापडत होते। नोटाबंदी हा विषय केवळ मित्रमंडळीचा काळा पैसा पांढरा करण्याकरता केलेला उद्योग आहे, सगळा देश विकला जातो, त्याच्यातून व्यापार उद्योग खा झाला आहे। आणि आजचा रिपोर्ट तुम्ही मुद्दा आजचे पेपर वाचा, ही पेपरवाले हेडलाईन आहे आणि हे जागतिक पातळीचे रिपोर्ट आहे की आपली अर्थव्यवस्था मोडली गेली आहे, ती रसातळाला गेली आहे, सामान्य माणूस महागाईने कावलेला आहे, हा जागतिक पातळीवरच्या संस्थांचा रिपोर्ट आहे। जागतिक पातळी पैसे नाही, मोठ्या मोठ्या बँका किती बळावल्या, आपला जो काळ होता युपीएचा काळ, त्या कालखंडामध्ये सुद्धा थकबाकी होती, NPA म्हणतात त्याला, की जी उसळू शकत नाही, ती 2,25,000 कोटीची होती। यांचं 14 साली सरकार आल्यानंतर वसूल होणार नाही बँकांमधून अशा रकमेचा आकडा गेलाय 11,00,000 कोटी रुपयाचा, 11,00,000 कोटी। चर्मकार आयोग स्थापन करून चर्मोद्योग विकास महामंडळाकडून दिलेले कर्ज माफ करावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान यावेळी मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते।
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या धुळे जिल्हा शाखेच्या वतीने धुळ्यात मोर्चा काढण्यात आला. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, तसेच धुळे जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी लागू केलेले इतर जिल्ह्यांप्रमाणे 33% आरक्षण लागू करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, धुळे. आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आता ते द्यायला जाऊ आणि त्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करू. आमची पहिली जी मागणी आहे ती राष्ट्रीय चर्मकार आयोग हा स्थापन झाला पाहिजे आणि या राष्ट्रीय चर्मकार आपल्या आयोगातर्फे ज्या समाजाच्या अडीअडचणी आणि सर्वेक्षण अशा अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या या आयोगामार्फत सोडवण्यात याव्यात. पुन्हा 2 नंबरची आमची मागणी आहे की आरक्षणाचे धुळे जिल्ह्यामध्ये पूर्वी 13% आरक्षण होतं आणि विभाजनानंतर ते 8% आलेलं आहे, ते पूर्वी 13% व्हावं ही आमची दुसरी मागणी आहे. त्यानंतर तिसरी मागणी आहे आमचे राष्ट्रसंत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी शासनाने, ही तिसरी मागणी आहे. आणि चौथी मागणी आहे आमचे गठई कामगार रस्त्यावर जे समाज कल्याणमार्फत ज्या टपऱ्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या टपऱ्यांसाठी जी जागा उपलब्ध करून दिलेली होती ती महानगरपालिकेने त्या टपऱ्या उचलून घ्यायला सांगितल्या आहेत आणि वेळोवेळी महानगरपालिका झाली, PWD झाली याच्या त्रासामुळे त्या उचलाव्या लागतात आणि वेळोवेळी आमच्या चर्मकार समाजाला उन्हातानात बसावं लागतं. तर महानगरपालिकेने कायमस्वरूपी त्यांना परवानगी द्यावी आणि जागा द्यावी. डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर विजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे, हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 02562 275 000 273 014, हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 02562 275 000 273 014. आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे. संपर्क: 94-23-51-61-60, 70-83-90-38-18. जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है, इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मन चाह वशीकरण वेब बुट करने के, इसके अलावा नौकरी, प्रमोशन, घर में कलेश, जमीन जायदाद का झगड़ा, शादी में देरी या मन चाही शादी, पति पत्नी व सास बहू में अनबन, संतान दुख, स्वतंत्र से व दुश्मन से तुरंत छुटकारा, कर्ज मुक्ति आदि, हर समस्या का समाधान 101% सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या: सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे. मोबाईल क्रमांक 94-051-70-895-93-70-49-24-85. स्वप्ना लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, प्रोप्रायटर सौ पूनम पाटील, स्पेशल एज्युकेटर अँड चाइल्ड काउन्सलर, प्लॉट नंबर 13 अ स्वप्न प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 75-88-51-85-03-94-034-88-088. सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुरत बायपास हायवे, टोल नाक्याजवळ, धुळे. भटूलाल प्रजापत 94-22-78-74-45, गोटूलाल प्रजापत 94-230-31-250, मदनलाल प्रजापत 94-215-30-648. उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक, विजया बिझनेस हाऊस, वाडी भोकर रोड, शालिमार हेल्थ क्लब समोर,
देवपूर धुळे. मोबाईल नंबर 77980 77222. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही सर्व भ्रष्टाचाराची केंद्र असे म्हणत धुळ्यात शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह विविध जीवनावश्यक गोष्टींची झालेली दरवाढीचा सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. दरम्यान या आंदोलनावेळी विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे यांनी चूल पेटवीत गॅस इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, माजी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नगरसेवक प्रफुल्ल पाटील, भूपेंद्र लहामगे, विभाग प्रमुख दिनेश पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल, धुळे. दिशाभूल केलेल्या अफवेला महाराष्ट्रातील जनता ही बळी पडली आणि 4 वर्षापूर्वी भाजपचं सरकार सत्तेवर आलं आणि आल्यापासून दिवसेंदिवस एक मृगजळ या महाराष्ट्रातल्या जनतेला या भाजप सरकारने दाखवलं की आज कमी होईल, उद्या कमी होईल, आज अच्छे दिन येतील, उद्या अच्छे दिन येतील. परंतु जसे जसे दिवस गेले तसे तसे सगळ्याच गोष्टींचे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले. अक्षरशः या महाराष्ट्रात जनतेने मुलांना शिक्षण द्यायचं झालं तर चांगल्या शाळेत तर टाकतं, या महानगरपालिकेच्या शाळेत टाकायला लागले. अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रातील जनतेची या महाराष्ट्रातील भाजप सरकारने केलेली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढ संपूर्ण जगात जर कधी एवढे भाव नसतील जेवढे या महाराष्ट्रात आणि या देशात या सरकारने हे भाव वाढवलेले आहेत. मध्येही मुगडाळीचे भाव एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढले की अक्षरशः ब्लॅकली जीवनावश्यक वस्तू विकण्याची पाळी या सरकारने या महाराष्ट्रावर आणली. आणि म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या भाजप सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. धुळ्यातील PG सरस्वती संस्कृत वेद पाठशाळा येथे या वर्षाचा नवीन उपक्रम साजरा करण्यात आला. दरम्यान या संस्कृत वेद पाठशाळेसाठी 11,000 रुपये देणगी देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना जेवण देखील देण्यात आले. स्वर्गीय प्रमोद रमेश भावे, स्वर्गीय सीमा सुधाकर बेंद्रे तसेच स्वर्गीय शैलजा वाघमारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एकनाथ भावे गुरुजी तसेच मीरा मुकुंद धाराशिवकर यांच्याकडून प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना 11,000 रुपये देणगी स्वरूपात दिले जातात. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल, धुळे. श्रीधर शास्त्री पाठकांनी सुरुवात केलेली परंपरा 1857 पासून इथे सुरूच आहे. अनेक मोठ्या मोठ्या धर्मग्रंथ धर्मपरिषदेमध्ये महाराजांनी अनेक कार्य केलेलं आहे आणि आज महाराष्ट्राचं भूषण हे सूर्य वेदपाठशाळा आज आजगायत पर्यंत सुरू आहे. ह्या गणपतीच्या पर्वकाळावरती या पाठशाळेसाठी अनेक दातेत्यांनी ही नवीन बिल्डिंग या ठिकाणी आज उभी केलेली आहे आणि अजून बरेचसं काम होण्याचं मार्गावरती आहे. अशा अनेक दात्यांना आम्ही हात देत आहोत. पण आज नवीन संकल्प गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्या 365 दिवसाच्या भोजनाची व्यवस्था अनेक दात्यांच्या अनेक उत्सवामध्ये प्रत्येकजण वाढदिवस स्मृतिप्रित्यर्थ किंवा वडीलधाऱ्यांच्या प्रित्यर्थ हे अन्नदान कुठे ना कुठे करत असेल. पण अशा अनेक दात्यांना धुळे शहरातून किंवा पंचकृषीतून लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की या ठिकाणी 11,000 रुपये देऊन या ठिकाणी जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत चंद्र आहे, तोपर्यंत त्यांच्या व्यक्तीच्या नावाने एक दिवसाचं अन्नदान या पाठशाळेमध्ये वैदिक मुलांसाठी होणार आहे. अशा दातृत्वातील लोकांनी या ठिकाणी सुरुवात, या ठिकाणी सुंदर कल्पना ही मांडली. या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटोलॉजी क्लिनिक. राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणी काँग्रेसचा धुळ्यात मोर्चा, भाजपावर केले भ्रष्टाचाराचे आरोप. चर्मकार आयोग स्थापन करण्यासह विविध मागण्यांसाठी चर्मकार समाजाचा धुळ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे सर्व भ्रष्टाचाराचे केंद्र असा आरोप करीत शिवसेनेचा धुळ्यात मोर्चा. धुळ्यातील संस्कृत वेद पाठशाळेला एकनाथ भावे आणि मीरा धाराशिवकर यांच्याकडून आर्थिक मदत.